सार्थ श्री ज्ञानेश्वरी मराठी अर्थवाचन अध्याय दुसरा सांख्य योग ज्ञानेश्वरी ओवी 189 पासून पुढे गीता श्लोक 31। शिवाय आपल्या धर्माला पाहूनही स्वधर्माकडे दृष्टी देऊनही असा डगमगण्यास तू योग्य नाहीस। स्वधर्मापासून च्युत होणे तुला उचित नाही, कारण क्षत्रियाला धर्माला सोडून नसलेल्या धर्मरूप युद्धाहून दुसरे काही श्रेयस्कर नाही। ज्ञानेश्वरी: अरे, अजूनही तू का विचार करत नाहीस? हे तू काय घेऊन बसला आहेस? ज्या स्वधर्माने मनुष्य तरतो त्याला तू अगदी विसरलास? असे समज की ह्या ठिकाणी ह्या कौरवांचे भलतेच काही झाले, किंवा तुझे कमी जास्त झाले, अथवा सगळे जग नाहीसे झाले, तरी स्वधर्म म्हणून जो एक आहे तो सर्वथा त्याज्य नाही। त्याचा त्याग केल्यावर तुझ्या या कृपाळूपणाने तू तरला जाशील काय? अर्जुना, तुझे मनात जरी दया उत्पन्न झाली आहे तरी ती ह्या युद्धप्रसंगी अयोग्य आहे। अरे, असे पहा की गायीचे दूध उत्तम असले तरी ते नवज्वराच्या मनुष्याला दिले तर ते विषवत होते। त्याचप्रमाणे भलत्याने भलतेच म्हणजे ब्राह्मणाने क्षत्रियाधिकांच्या कर्माचे किंवा क्षत्रियाधिकांनी ब्राह्मणाधिकांच्या कर्माचे आचरण केले तर त्याच्या हिताचा नाश होतो, म्हणून तू आता सावध हो, उगाचं दुःखी होऊ नको। आणि ज्याचे आचरण केले असता कोणतेही काळी दोष घडत नाही ते आपल्या क्षत्रिय धर्माकडे लक्ष दे। ज्याप्रमाणे सन्मार्गाने चालले म्हणजे कधीही हानी होत नाही किंवा दिव्याच्या उजेडात चालले असता अडखळत नाही, त्याप्रमाणे अर्जुना, जो स्वधर्माने वागतो त्याच्या सर्व इच्छा सहज पूर्ण होतात। ह्यासाठी तू असे समज की तुम्हा क्षत्रियांना संग्रामा वाचून दुसरे काही योग्य नाही। मनात कपट न धरता समोरासमोर उभे राहून एकमेकांवर प्रहार करून युद्ध करावे हे प्रत्यक्ष तुला माहीत आहेच, आणखी आम्ही काय सांगावे। श्लोक 32। आणि हे अर्जुना, न मागता प्राप्त झालेले उघडलेले स्वर्गाचे द्वारच अशा प्रकारचे हे युद्ध मोठ्या भाग्यशाली क्षत्रियांना प्राप्त होते। ज्ञानेश्वरी: अर्जुना, हे युद्ध म्हणजे तुमचे पूर्वजन्माचे भाग्य समजा, अथवा सर्मधर्माचा ठेवाच प्रकट झालाय असे म्हणा। अरे, याला काय युद्ध म्हणावे? हा तर तुमच्या प्रतापाने मूर्तिमंत स्वर्गच तुम्हापुढे युद्धरूपाने उभा राहिला आहे, किंवा तुझ्या गुणांचा लौकिक ऐकून तुझ्यावर अतिशय आसक्त झाल्यामुळे ही कीर्तिरूप स्त्रीच तुला वरण्यास आली आहे। अरे, क्षत्रियाने पुष्कळ पुण्य करावे तेव्हा त्याला हा असला युद्धप्रसंग प्राप्त होतो। ज्याप्रमाणे एखाद्याला रस्त्याने जाताना इच्छित फल देणारा चिंतामणी अकस्मात सापडावा, किंवा जांभईसाठी तोंड पसरले असता त्यात अकस्मात अमृत पडावे, त्याप्रमाणे हा युद्धप्रसंग तुम्हाला प्राप्त झाला आहे असे तू समज। गीता श्लोक 33। आता तू या धर्मरूप विहित संग्रामास जर न करशील, हे शास्त्रविहित युद्धही न करशील, तर स्वधर्म व कीर्ती या दोहोंनाही सोडून, या दोघांनाही मुकून पापाला जोडशील, तुला पाप लागेल। ज्ञानेश्वरी: आता असे हे युद्ध सोडून भलत्या गोष्टीचे दुःख करीत बसलास तर आपले आपणच नुकसान करून घेतल्यासारखे होईल। ह्या रणांगणात जर तू आज शस्त्र टाकून दिलेस तर पूर्वजांनी संपादन केलेली कीर्ती घालवलीस असे होईल। इतकेच नव्हे तर तुझ्या कीर्तीचाही नाश होईल व सर्व जग तुझी निंदा करील आणि अनेक मोठाले दोष तुला शोधित येतील। ज्याप्रमाणे विधवा स्त्री पदोपदी अपमान पावते त्याप्रमाणे स्वधर्महीन माणसाची दशा होते, किंवा युद्धभूमीवर पडलेल्या प्रेताला ज्याप्रमाणे गिधाडे फाडतात त्याप्रमाणे स्वधर्महीन मनुष्याला महादोष व्यापून टाकतात। गीता श्लोक 34। सर्व लोक तुझी अक्षय अपकीर्तीही सांगतील आणि एखाद्या संभावित मान्य पुरुषाची अपकीर्ती मरणाहून अधिक आहे। ज्ञानेश्वरी: एवढ्याकरता जर तू तुला प्राप्त झालेल्या क्षत्रिय धर्माचा त्याग करशील तर तुला पाप लागेल आणि कल्पांतरापर्यंतही त्या अपयशाचा डाग धुतला जाणार नाही। जोपर्यंत अपकीर्ती झाली नाही तोपर्यंत ज्ञात्याने जगावे, आणि असे असता तूच सांग की आता या युद्धातून कसे परत जावे। या युद्धातून तू दयाळू अंतःकरणाने व मत्सररहित
परत फिरलास तरी ह्या सर्वांना काही ती गोष्ट खरी वाटणार नाही. हे कौरव तुला चोहोकडून घेरतील व तुझ्यावर बाणांचा मारा करतील पार्था. मग त्या प्रसंगी ह्या तुझ्या दयाळूपणाने तुझी सुटका होणार नाही. इतकेही करून जर कदाचित मोठ्या कष्टाने येथून तुझी सुटका झाली तरी ते वाचणे मरणापेक्षाही वाईट असेल. श्लोक 35. दुर्योधनाधिक वीर तुला रणातून परतला असे समजतील आणि ज्यांना तू पूर्वी बहुमत मोठा शूर योद्धा खरा क्षत्रिय म्हणून अतिशय मान्य झाला होताच त्याच भीष्मादिकास तसा मान्य होऊन लघुत्वास हलकेपणास साक्षात तिरस्कारास प्राप्त होशील. ज्ञानेश्वरी, आणखी एक गोष्टीचा तू विचार केला नाहीस. तू या ठिकाणी मोठ्या थाटाने युद्धास आला आहेस. जर दयाद्री होऊन परत फिरलास तर अर्जुना तूच सांग की तुझा हा दयाळूपणा हे तुझे दुर्जन वैरी कौरव यांना खरा वाटेल का? जय जय राम कृष्ण हरी. क्रमशः